ख्रिस्तठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक अशी बोधपर गोष्ट सांगितली जाते. एकदा मेंढपाळ आपल्या मेंढरांना घेऊन जंगलामध्ये चारण्यासाठी गेलेला होता आणि आपले मेंढरे चारत असताना त्या जंगलामध्ये त्याला छोटंसं वाघाचं बछडं सापडतं. ते वाघाचं बछडं घेऊन तो घरी येतो, त्या बछड्याला आपल्या मेंढरासोबत ठेवतो. हळूहळू ते बछडं त्या मेंढरासोबत राहू लागते, त्यांच्याप्रमाणे बोलू लागते, त्यांच्याप्रमाणे आवाज करू लागते. एवढंच नाही तर त्या मेंढरा आणि बकऱ्याप्रमाणे गवत देखील खाऊ लागते. काही दिवसानंतर एक भला मोठा वाघ तो कळप पाहून त्या कळपावरती झडप घालतो. त्या वाघाच्या भीतीने सर्व मेंढरे सैरावैरा पळू लागतात, परंतु ते वाघाचं बछडं मात्र तिथेच बसून गवत खात होतं. त्याच्याकडे पाहून वाघाला फार राग येतो आणि वाघ त्या बछड्याला सांगतो की तू जंगलात असायला पाहिजे, तू माझ्या कुटुंबातला आहे आणि तू इथे काय करत आहे, केवळ गवत खात आहे, त्या मेंढराप्रमाणे बोलत आहे. परंतु ते वाघाचं बछडं मात्र विश्वास ठेवायला तयार नव्हता. शेवटी वाघ त्या बछड्याला घेऊन रानामध्ये जातो, जंगलामध्ये जातो आणि त्या जंगलाच्या मध्यभागी तिथे एक तलाव होतो. त्या तलावामध्ये नेऊन त्या बछड्याला त्याचा चेहरा दाखवितो. जेव्हा ते बछडं त्याचा चेहरा त्या पाण्यामध्ये पाहतं, त्याचा प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहतो, तेव्हा त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आणि मग वाघ हळूहळू त्या बछड्याला डरकाई कसं फोडायची, आवाज कसं करायचा, मांस कसं खायचं, शिकार कशी करायची हे सर्व काही शिकवतो. ख्रिस्तठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज देऊळ माता प्रभू येशूच्या स्नान संस्काराचा सण सोहळा साजरा करीत आहे आणि या स्नान संस्काराद्वारे खरोखरच आज काहीतरी प्रगट झालेलं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती का आलेला आहे, त्याचं कार्य काय आहे, तो काय करणार आहे, या सर्व बाबींचा खुलासा प्रगटीकरण केवळ प्रभू येशू ख्रिस्तालाच नाही तर आपल्या सर्वांना संपूर्ण जगाला झालेला आहे. आणि म्हणूनच आजचा सण हा फार महत्वाचा सण आहे. परंतु आजच्या सणाला हा प्रगटीकरणाचा सण देखील सांगितलं जाते, कारण आजच्या दिवशी काहीतरी प्रगट झालेलं आहे. जे लपलेलं होतं, जे झाकलेलं होतं, ते उघडकीस आलेलं आहे. काय लपलेलं होतं आणि काय झाकलेलं होतं? परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं रहस्य, जे काही उलगडलेलं नव्हतं, जे काही लपलेलं होतं, त्याचा उलगडा, त्या रहस्याचं प्रगटीकरण आज सर्वांना झालेलं आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा या रहस्याचा उलगडा सर्वांना आजच्या दिवशी झालेला आहे. आणि म्हणूनच आजचा दिवस हा प्रगटीकरणाच्या दिवसाशी अगदी मिळता जुळता आहे. आणि म्हणून ईस्टर्न चर्चेसमध्ये देखील आजचा सण हा प्रगटीकरणाचा सण देखील केला जातो, साजरा केला जातो, कारण आजच्या दिवशी परमेश्वराने त्याचं सामर्थ्य प्रगट केलेलं होतं. परंतु सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या सणाची सुरुवात कोणी केली किंवा स्नान संस्कार विधी कोणी सुरुवात केली. काही लोक सांगतात याची सुरुवात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने केली, काही सांगतात स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केली. परंतु ही सुरुवात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने नाही किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने नाही, तर ही प्रथा यहुदी काळामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली प्रथा होती. त्या काळामध्ये यहुदी लोक एक विशेष अशा पाण्याने आंघोळ करून स्वतःला पापापासून शुद्ध करीत असत. त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कुंड तयार करण्यात आलेलं होतं, त्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, पुरुष म्हटलं तर आठवड्यातून एकदा, स्त्रिया म्हटलं तर महिन्यातून एकदा त्यांना या पाण्याने आंघोळ घ्यावी करावी लागत असे, जेणेकरून त्यांचं पापापासून शुद्धीकरण व्हावं. प्रभू येशू ख्रिस्त देखील यहुदी होता आणि यहुदी असल्या कारणाने प्रभू येशू ख्रिस्ताने ही प्रथा मोडून काढली नाही किंवा प्रथा नष्ट केली नाही, तर ही प्रथा पुढे चालू ठेवली. परंतु आज काहीतरी नाविन्यपूर्ण घडलेलं आहे. आज काहीतरी या प्रथेमध्ये आणखीन एक नाविन्य गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे पवित्र आत्मा आणि पाणी यांचं मिलन झालेलं आहे. या दोघांच्या मिलनामुळे,
या दोघांच्या सामर्थ्यामुळे एक नवीन अशी ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आजचा सण हा फार महत्वाचा सण आहे. आजचा सण म्हणजे स्नान संस्काराचा सण आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देत आहे की आपण देखील मूळ पाप घेऊन या जगामध्ये आलेलो आहोत. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला आपल्या आई वडिलांनी आपल्या धर्म आई बापाने व्यंगेत घेऊन चर्चमध्ये आलेलं होतं. किंबहुना आपला त्याची कल्पना नाही, आपण पाहू शकलो नाही, आपल्याला कळू शकलं नाही, कारण आपण लहान होते. परंतु आज आपल्याला त्याचं महत्व समजते केवळ स्नान संस्काराच्या पवित्र पाण्याने आणि पवित्र आत्म्याने आपल्याला मूळ पापापासून शुद्ध केलेलं होतं. परंतु आपण मनुष्य असल्याकारणाने आपण पाप परत परत करत असतो आणि म्हणून जेव्हा आपण स्नान संस्कार हा शब्द ऐकतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आपल्या पापांची आठवण करून देत असतो व प्रायश्चित करण्यासाठी पाचारण करत असतो. या स्नान संस्काराद्वारे आपल्याला स्वर्गामध्ये मोठं वेतन देण्यात आलेलं आहे. आपल्याला परमेश्वराने केवळ एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून स्वीकारलेलं नाही तर त्याचे पुत्र व कन्या होण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेलं आहे. म्हणजे स्वर्गाचं वचन, स्वर्गाचं वेतन आपल्या सर्वांना या स्नान संस्काराद्वारे देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण स्नान संस्कार विधी घेतो तेव्हा आपण परमेश्वराचे पुत्र व परमेश्वराचे कन्या बनत असतो. आज या स्नान संस्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताला एक विलक्षण अशी ऊर्जा सामर्थ्य मिळालं. त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रेरित होऊन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मिशन कार्याला जोरदार सुरुवात केली. आपण देखील आपल्या देखील या स्नान संस्काराद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याच मिशन कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी व ते मिशन कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. आपण परमेश्वराकडून प्रेरणा घेऊया, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊया, आपल्याला स्वतःच्या स्नान संस्काराची आठवण करूया व आपल्या या मिशन कार्याला जोरदार सुरुवात करूया. आमेन.